being recorded. आता बघा आपण काय केलं होतं, हे फंक्शनचे प्रोटोटाइप कशामध्ये लिहिले होते, मॅथ डॉट एच मध्ये, बरोबर. आणि त्या फाईल ला आपण इन्क्लूड केलं होतं. इथपर्यंत सगळ्यांचं क्लिअर असेल. मला काय, मी तेव्हा तुम्हाला काय सांगितलं होतं मी काय केलं होतं, हे बघा, मी प्रिंट एफ मध्ये ऍड्रेस ऑफ फंक्शनचे ऍड्रेस टाकले होते आणि मला ऍड्रेस भेटले होते. एकदा तो प्रोग्राम रन करून बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण नेमकं काय केलं होतं. एकदा वाटलं मी प्रोग्राम समजून सांगतो, म्हणजे तुमच्या आणखीन लक्षात येईल मी काय केलंय ते. एकदा दाखवतो मी तुम्हाला, ठीक आहे. आणि आता मी डॉट एच फाईल काढून टाकतो, काही गरज नाहीये. म्हणजे हा प्रोग्राम तुम्ही करायचा आहे, ओके. लोकली लिहिले फंक्शन डिक्लेरेशन तर चालेल, किंवा वरती लिहिलं ग्लोबल लिहिलं तर चालेल. एक दोनच फंक्शन घेऊ, जास्त काही घ्यायची गरज नाही. मतलब हे सगळं काढून टाकू, काय केलं तेवढं बघून घ्या. फक्त काही कॉल वगैरे काही करत नाहीये, मी फक्त ऍड्रेस प्रिंट करतोय. म्हणजे जसा व्हेरिएबलला एक ऍड्रेस असतो, तसा फंक्शनला सुद्धा एक ऍड्रेस असतो. नीट बघा, जसा व्हेरिएबलला ऍड्रेस असतो तसा फंक्शनला सुद्धा ऍड्रेस असतो. आणि बघा, फंक्शन लिहिताना आपण ओपनिंग क्लोजिंग करतो, पण नुसतं ऍड्रेस जर प्रिंट करायचं असेल फंक्शनच्या. हा आता हे एक कोणाला हे आठवतंय का रे, मला एक सांगा बघू आता कोण सांगतोय. मी इथं काय केलं, इंटीजर ए लिहिलं, इंटीजर ए लिहिलं. मला इंटीजरचा ऍड्रेस, ए चा ऍड्रेस नाहीतर थांबा, नम म्हणू, इंटीजर नम. मला नमचा ऍड्रेस प्रिंट करायचंय, कसा प्रिंट करू हे बघा. मी निम तुम्हाला प्रिंट एफ करून दाखवतो. प्रिंट एफ याच्यासारखंच करायचंय. या काही गोष्टी अशा आहेत त्या तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायच्या. प्रिंट एफ ऍड्रेस ऑफ फंक्शन खाली येऊ, प्रिंटिंग ऍड्रेस ऑफ व्हेरिएबल, प्रिंटिंग ऍड्रेस ऑफ व्हेरिएबल. नम हा एक व्हेरिएबल झाला ना, त्याचा डेटा टाइप, डेटा टाइप काय, इंटीजर, ओके. त्याला आपण प्रिंट करू, ऍड्रेस ऑफ, ऍड्रेस ऑफ. आणि हे फंक्शन आहे हे समजण्यासाठी फक्त त्याला असं ब्रॅकेट टाकू नये, हे फंक्शन होतं आउटपुट मध्ये कळण्यासाठी. आणि ऍड्रेस ऑफ नम इक्वल टू परसेंट पी, ऍड्रेस प्रिंट करण्यासाठी पी. मला जायचा सिंटॅक्स सांगायचा सगळ्यांनी, मला ए चा ऍड्रेस प्रिंट करण्यासाठी काय करावं लागेल. एचाच म्हणतोय, नमचा ऍड्रेस प्रिंट करायचा मला काय करावं लागेल. हो कोणाचा आन्सर येतोय, नमचा ऍड्रेस प्रिंट करायचा काय करावं लागेल सांगा फास्ट. नमचा ऍड्रेस प्रिंट करायचा काय करावं लागेल, नम ह्या व्हेरिएबलचा ऍड्रेस प्रिंट करायचा आहे काय करावं लागेल. झालेलं आहे आपलं, हे व्हेरिएबलचा ऍड्रेस कसा प्रिंट करता तुम्ही, बाकीच्यांच खालचं पण बघा. आपण इथं पण एक ऍड्रेस प्रिंट केलेला आहे, तसंच मला इथं करायचंय, काय करावं लागेल. किती जणांचे रिप्लाय आले, तीन जणांचे. बाकीचे सांगा लवकर, ऍड्रेस प्रिंट करायचा नमचा, सगळ्यात सोपा प्रश्न आहे.
सांगा लोक काय करू लागेल अरे तिघांनीच रिप्लाय दिलेत बाकीच्यांचं काय ऍड्रेस प्रिंट करण्यासाठी शक्यतो पर्सेंटेज यूज करायचा पर्सेंटेजची काही गरज नाही ठीक आहे बरं चालेल सगळ्यांचेच आन्सर बरोबर आहेत काय करावं लागेल अँड नम ओके अँड नमने मला काय भेटेल नमचा ऍड्रेस बघूया भेटतो का त्याला कंपाईल करा मॅट डॉट सी आपण फंक्शन डिक्लेरेशन घेतले नाही ना ते घेऊन टाका तिथं एरिया ऑफ रेक्टॅंगल ग्लोबल घ्या नाही तर मेनच्या आतमध्ये घ्या पुढेही घ्या काही दोन्ही चालतील सेमी कोलन काय झालं हे झाले डेफिनेशन ती झालं ते झालं डिक्लेरेशन ओके सेमी कोलन आता कंपाईल करू एरर आला होता एरर जाईल आता गेला आउटपुट फाईल तयार झाली बरं ऍड्रेस ऑफ नम प्रिंट झाला ऍड्रेस ऑफ रेक्ट यांचा फंक्शनचे ऍड्रेस पण प्रिंट झाले आता मला तुम्ही यांच्याकडे बघा आणि तुम्हाला काय फरक दिसतोय व्हेरिएबलचा ऍड्रेस प्रिंट करण्यामध्ये आणि फंक्शनचा ऍड्रेस प्रिंट करण्यामध्ये काय फरक तुम्हाला जाणवला ते फक्त मला सांगा व्हेरिएबल मध्ये आपण अँड चा यूज करतो ना यस आणि चांगला ऑब्झर्वेशन आहे बाकीच्यांना पण दिसतंय फक्त एकच फरक आहे काय अँड चा फंक्शनचा ऍड्रेस प्रिंट करताना आपण अँड दिलं नाही आणि व्हेरिएबलचा ऍड्रेस प्रिंट करताना आपल्याला अँड द्यावा लागतो समजतंय हा महत्वाचा फरक आहे फंक्शनचा ऍड्रेस प्रिंट करताना तुम्हाला अँड एम्परसँड द्यावा लागत नाही पण व्हेरिएबलचा ऍड्रेस प्रिंट करताना तुम्हाला एम्परसँड म्हणजेच अँड हे द्यावा लागतं असं का तर त्याच्यावरती आता तुम्हाला एक सांगतो सी लँग्वेज मध्ये अशा दोनच गोष्टी आहेत अशा दोनच गोष्टी आहेत की त्यांचं नाव घेतलं की त्यांचा ऍड्रेस भेटतो म्हणजे फक्त त्यांच्या नावावरती त्यांचा ऍड्रेस तुम्हाला भेटतो एक म्हणजे आता तुम्ही बघितलेलं असेल फंक्शनचा ऍड्रेस कोणाला जर माहित असेल तर दुसरा सांगा फंक्शन पहिलं म्हणजे फंक्शन फंक्शनचं नाव घेतलं की त्यांचा ऍड्रेस भेटतो आणि आणखीन एक गोष्ट आहे काहीतरी की त्याचं नाव घेतलं की त्याचा ऍड्रेस भेटतो कोणाला माहित असेल तर सांगा आपला तसा टॉपिक झालेला नाहीये पण तरी झाला असलं तर सांगा तो कोणाला माहित असेल तर सांगू शकता फक्त दोन गोष्टी आहेत ज्यांच्या नावामध्ये त्यांचा ऍड्रेस असतो एक म्हणजे फंक्शन जे आत्ताच आपण बघितलं लाईव्ह आणि एक आपण आणखीन बघितलेलं नाहीये ते आपण नंतर बघणार आहोत पण त्याचं नाव जर कोणाला माहित असेल तर सांगू शकता दुसरी गोष्ट कोणती पॉइंटर नाही पॉइंटर चुकीचं आहे पॉइंटर मध्ये ऍड्रेस असतो पण त्याचं नाव घेतल्यावर त्याचा ऍड्रेस भेटत नाही दुसऱ्याचा ऍड्रेस भेटतो आणखीन ट्राय करा माहित आहे तुम्हाला वापरलेलं पण असणार तुम्ही भरपूर वेळा फक्त तुम्हाला आता आठवलं पाहिजे अशी कोणती गोष्ट आहे त्याचं नाव घेतलं की त्याचा ऍड्रेस भेटतो सांगा दोनच आहेत एक म्हणजे फंक्शन आणि आता एक फक्त जे पेंटिंग आहे ते तुम्ही कोणाचं कोणीतरी 12 लोकांपैकी कोणतरी 11-12 पैकी कोणतरी सांगेल सांगा एक मिनिटाचा टाइम देतोय ट्राय करा पॉइंटर म्हणणार तू जवळ आहे आणखीन थोडा ट्राय कर म्हणणारी सॉरी जवळ आहे थोडस जवळ आहे लवकर नाही आठवते कोणा नाही माहित कोणाला ओके बरं मीच सांगतो काय होतं ते आपला तसं बघ झालेलं नाहीये त्याच्यामुळे असं काही नाही आलं तर आलं मी बघत होतो कोणाला येतंय का पण ठीक आहे दुसरा आहे अरे
फक्त ह्या दोघांचं नाव घेतलं की त्यांचा तुम्हाला ऍड्रेस भेटतो. यांच्या नावातच त्यांचा ऍड्रेस असतो, त्यांच्या नावातच त्यांचा ऍड्रेस असतो. त्याला एम्परसँड द्यायची गरज पडत नाही यांना. ओके, आता क्लिअर आहे का? एवढी गोष्ट क्लिअर आहे का? सी लँग्वेज मध्ये फक्त अशा दोनच गोष्टी आहेत की ज्यांच्या नावामध्ये त्यांचा ऍड्रेस असतो, एक म्हणजे फंक्शन, दुसरं म्हणजे अरे. ओके, ठीक आहे. इथपर्यंत कोणाला काही डाऊट? आता मला फंक्शन बद्दल आणखीन बोलायचंय. अरे बद्दल आपण अरेचा आणखीन टॉपिकच घेतलेला नाही आहे, त्याच्यामुळे त्याच्यात जेव्हा सुरू करू तेव्हा मी तुम्हाला ते दाखवेल. चालेल, तुम्हाला जर फक्त आत्ता डेमो साठी बघायचं असेल तर असं बघू शकता. इंटीजर काही पण म्हणा, एरर ऑफ 5, ठीक आहे, काही हे करायची गरज नाही. प्रिंट एफ म्हणा सेम, आणि इथं फक्त एरर म्हणा. स्वप्नम नाही, आता काय होता एआर. नमचा ऍड्रेस आला, एआरआर चा ऍड्रेस आला, ऍड्रेस ऑफ रेक्टॅंगल फंक्शनचे ऍड्रेस पण आले. कळलं? म्हणजे सी मध्ये हे कधीच विसरत नाही. सी मध्ये फक्त अशा दोनच गोष्टी, ज्यांचं नाव घेतलं की त्यांचा ऍड्रेस भेटतो, एक म्हणजे अरे, दुसरं म्हणजे फंक्शन. एक म्हणजे अरे आणि दुसरं म्हणजे फंक्शन. त्यांचं नाव घेतलं की त्यांचा ऍड्रेस भेटतो. तसे ते त्यांच्यामध्ये काही सिमिलॅरिटी नाहीये, फक्त हा पॉइंट आहे. आता मेन गोष्ट फंक्शन बद्दल तुम्हाला थोड्याशा काही गोष्टी सांगायच्या. नीट बघा, आता बघू आपण कोणाला हे जमतंय. आपण ही डायग्राम याची आधी बघितलेली आहे, पुन्हा एकदा बघणार आहोत. हा इथं आहे तशीच आहे, बरोबर, हे आपण बघितलं होतं. आता हे नाही बघायचं आपल्याला, नवीन बघायचं काहीतरी. अरे मी काय करतो, याला डिलीट करतो. आता आपल्याला काय बघायचंय, नीट बघा. मी तुम्हाला असे काही सेक्शन सांगितले होते बघा, तीन सेक्शन सांगितले होते तुमच्या मेमरीचे. तिन्हींचे नाव सांगा बरं. तुमच्या प्रोग्रामला तीन सेक्शन असतात, तसे भरपूर सब सेक्शन बरेच असतात, पण मेन तीन सेक्शन असतात, त्यांचे नाव सांगा. एकाचं मी सांगतो टेक्स्ट, दोन्हीचं तुम्ही सांगा, म्हणजे तुम्हाला आठवायला सोपं जाईल. स्टॅक, स्टॅक हा दुसरा झाला, मधला आणखीन एक राहिला. मेमरी नाही, मेमरी नाही, असं कोणतं सेक्शन आहे मेमरी नाही. बीएसएस, बीएसएस तो सब सेक्शन सांगितलं, मेन सेक्शन पाहिजे. बीएसएस नॉन बीएसएस हे त्याचे सब सेक्शन झाले. त्या दोन्हीला यस, डेटा, डेटा टेक्स्ट, डेटा आणि स्टॅक, हे तीन मेन सेक्शन, मेन सेक्शन. ओके, टेक्स्ट, डेटा, स्टॅक, टेक्स्ट, डेटा, स्टॅक. ओके, हे तुमचे तीन मेन सेक्शन. आता त्याच्यावरती आपल्याला जरा बोलायचंय. टेक्स्ट, आता टेक्स्ट सेक्शन, हा झाला डेटा सेक्शन, आणि हा कोणता झाला स्टॅक सेक्शन. हा झाला तुमचा स्टॅक सेक्शन, ठीक आहे. आता मला तुम्ही सांगा,
लोकल व्हेरिएबल डिक्लेअर केल्यानंतर त्यांना मेमरी कुठे भेटते? महत्वाचा टॉपिक आहे, व्यवस्थित सांगा. लोकल व्हेरिएबल डिक्लेअर केल्यानंतर त्यांना जागा कुठे भेटते? बरोबर स्टॅक वरती. उत्तर आलेलं आहे, कावेरीने दिलंय. ओके, आता मला एक सांगा, लोकल व्हेरिएबल डिक्लेअर केल्यानंतर जर त्यांची मेमरी स्टॅक वरती भेटत असेल तर त्या व्हेरिएबलचं अस्तित्व कुठपर्यंत असतं? म्हणजे त्याचा लाईफ स्पॅन किंवा म्हणजे त्याची लाईफ किती पर्यंत कुठपर्यंत असते प्रोग्राम मध्ये तुमच्या? कोण सांगेल? ट्राय करा. लोकल व्हेरिएबलची लाईफ कुठपर्यंत असते? मी तिची लाईफ कुठून स्टार्ट होते ते सांगतो. जिथं तो डिक्लेअर केला त्या फंक्शन मध्ये तिथं, मग त्याची लाईफ संपते कुठं ते तुम्ही सांगा. येस, फंक्शन करली प्रेस एंड झालं की त्याची लाईफ संपते. म्हणजे थोडक्यात आपण तेवढ्या फंक्शन पुरती एवढं असं म्हणूया की तेवढ्या फंक्शन पुरती असते, नाही का? तुम्ही आतमध्ये ब्रॅकेट करून आत पूर्ण ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेट टाकले तर त्याची आणखीन कमी होते. पण आपण आता जनरल फक्त आपल्याला आता हा ओव्हरऑल फ्लो बघायचा आहे, म्हणून आपण सध्या काय म्हणू एका फंक्शन पुरती तिचा लाईफ तिची असते. ओके, हा थोडं जेनरिक बोलू, एकदम स्पेसिफिक नको. तर मग एका कम्प्लीट फंक्शन पुरती तिचा लाईफ असतो. म्हणजे काय, नीट बघा आता हे महत्वाचं आहे. जेव्हा ती स्टॅक फ्रेम याच्यावरती येईल तेव्हा त्यांचं लोक जेव्हा स्टॅक फ्रेम स्टॅक वरती येईल बरोबर तेव्हा तेव्हा काय होईल, त्या लोकल व्हेरिएबलला स्टॅक वरती जागा दिली जाईल आणि फंक्शन संपलं की ही स्टॅक फ्रेम काढून घेतली जाईल. म्हणजेच ते व्हेरिएबल काय होतील, ते व्हेरिएबल सुद्धा काय होतील, निघून जातील. बरोबर, इथपर्यंत क्लिअर आहे ना सगळ्यांना? इथपर्यंत क्लिअर आहे का सांगा? इथपर्यंत क्लिअर आहे ना? येस नो? काही जास्त झालंच नाहीये, फक्त विचारलंय लोकल व्हेरिएबलला जागा कुठं असते. स्टॅक हे उत्तर आलेलं आहे ते बरोबर आहे. त्याचा लाईफ विचारला, ते व्हेरिएबल जिथं डिक्लेअर केलं तिथून सुरू होते एन पर्यंत तिची लाईफ असते. एवढंच, इथपर्यंतच क्लिअर आहे का सांगा? येस ऑर नो? हे व्यवस्थित समजून घ्या, महत्वाचं आहे. आता हा, आता मला एक सांगा, जर तुम्ही ग्लोबल व्हेरिएबल डिक्लेअर केलं तर त्यांना जागा कुठे भेटते? अनइनिशलाइज इनिशलाइज ते सोडून द्या, इनिशलाइज केलाय नाही केलाय. ग्लोबल व्हेरिएबल जर मी डिक्लेअर केला तर त्याची त्याला जागा कुठे भेटते? ग्लोबल म्हणजे कोणत्याच फंक्शनच्या आतमध्ये नाही असा बाहेर डिक्लेअर केला तर त्याची जागा कुठं त्याची जागा त्याला जागा कुठं भेटते सांगा. ग्लोबल व्हेरिएबलला बरोबर कावेरीचं दोन्ही उत्तर कावेरीने एकदम बरोबर दिलेले. डेटा सेक्शन मध्ये काय भेटतं त्याला? त्याला जागा भेटते. कुठे भेटते? डेटा सेक्शन मध्ये. बरोबर, आणि त्याची लाईफ किती कितपर्यंत असते? म्हणजे त्याची ग्लोबल व्हेरिएबलची लाईफ कुठपर्यंत असते? कोण सांगतय? ग्लोबल व्हेरिएबलची लाईफ कुठपर्यंत असते? ग्लोबल व्हेरिएबल हे सांगा मला, फास्ट मध्ये सांगा. सांगा लवकर, अजून तर सांगा. ग्लोबल व्हेरिएबलचा लाईफ किती असते? असं काय करतोय? ते गार्बेज व्हॅल्यू येईपर्यंत. सॉरी, गार्बेज व्हॅल्यू होईल रिटर्न पर्यंत. पण कोणतं रिटर्न? असं नाही सांग, असं नाही म्हणता येणार. गार्बेज काय म्हणला? गार्बेज त्याचा काही प्रश्न नाही आहे. मी लाईफ म्हणजे त्याच आयुष्य कुठं सुरू होत आणि कुठं संपत एवढंच विचारलंय.
रिटर्न झिरो कोणता रिटर्न झिरो थोडं बरोबर आहे रिटर्न झिरो म्हणजे कोणतं जर तू मेनच जर म्हणत असेल तर ते बरोबर उत्तर आहे पण मेन रिटर्न झिरो संपते म्हणजे कुठपर्यंत व्यवस्थित विचार करून सांगा मला एक डायग्राम दाखवायचे मला जर सापडली तर बरं होईल मी पुस्तक बघतोय त्याच्यामध्ये डायग्राम सापडली तर मी तुम्हाला एक डायग्राम दाखवतो मस्त डायग्राम आहे तोपर्यंत मला उत्तर सांग नाही सापडले तर मी तो ग्रुप वरती टाकेन थोडा टाइम लागला तर सांगा अरे मेनचं रिटर्न झिरो मेनचं रिटर्न झिरो समजा म्हणजेच काय होतं सांगा ना माहिती तुम्हाला तुमच्या लक्षात येत नाही फक्त ट्राय करा काहीतरी थ्रू आउट प्रोग्राम जोपर्यंत प्रोग्राम संपत नाही तोपर्यंत त्याची मेमरी म्हणजे त्याला त्याचं अस्तित्व असतं म्हणजे त्याची लाईफ असते प्रोग्राम संपला येस प्रोग्राम एंड होतो प्रोग्राम एंड होतो म्हणजे प्रोग्राम एंड होईपर्यंत तुम्ही डेटा ग्लोबल ग्लोबल व्हेरिएबल युज करू शकता ना कोणत्याही फंक्शन मध्ये युज करू शकता पुढे युज करू शकता बरोबर आहे की नाही इथपर्यंत समजलं म्हणजे ग्लोबल व्हेरिएबल जे असतात त्यांची लाईफ पर्यंत जोपर्यंत तुमचा प्रोग्राम आहे तोपर्यंत मला वाटतंय आता बघण्यात काय अर्थ नाही मी तुम्हाला पाठवेल नाही तर उद्या घेईन मी सापडून ठेवेल आज ओके ठीक आहे नंतर बघे तुम्ही हा ओके जोपर्यंत तुमचा प्रोग्राम एंड होत नाही तो एंड होतोय तोपर्यंत तुमचं ग्लोबल व्हेरिएबलचं अस्तित्व असतं बरोबर आता आता महत्वाचा आता महत्वाची गोष्ट आता काय म्हणजे आता आणि आता तुम्ही स्टॅक तुमचा क्लिअर झाला याच्यामध्ये काय लोकल व्हेरिएबल वगैरे ते असतात डेटा तुमचा क्लिअर झाला ग्लोबल व्हेरिएबल वगैरे असतात टेक्स्ट मध्ये काय असतं कोणाला अंदाज लावायचा आहे टेक्स्ट सेक्शन मध्ये काय असतं टेक्स्ट सेक्शन मध्ये काय असेल टेक्स्ट एडिटर म्हणजे काय टेक्स्ट सेक्शन ही एडिटर वगैरे तसं काही एडिटर नाही येतो टेक्स्ट हा तुमच्या मेमरीचा एक सेक्शन आहे रॅम मधला तुमच्या प्रोग्रामला लागणारा असे तीन सेक्शन लागतात तुमचा प्रोग्राम एक्झिक्यूट होण्यासाठी त्यातला तो एक सेक्शन आहे हा हा ठीक आहे मी सांगते फक्त मी बाकी त्यांना पण असं कोणाला वाटलं तर इनपुट कसलं इनपुट इनपुट म्हणजे मला रिप्लाय नाही करा दीपक कोणतं ट्राय करा तुमच्या प्रोग्राम मधली एकच गोष्ट राहिली आहे जी तुम्हाला सांगायची राहिली आहे की ग्लोबल व्हेरिएबल सांगितले तुम्ही कुठेतरी असतील लोकल व्हेरिएबल सांगितले कुठेतरी असतील आणखीन काहीतरी आहे ना तुमच्या प्रोग्राम मध्ये त्याला पण कुठेतरी जागा पाहिजे ना ती गोष्ट काय डेटा टाइप नाही डेटा टाईप म्हणजे एक सांगतो तुम्हाला डेटा टाईपच ते फक्त तुमच्या प्रोग्रामला समजण्यासाठी ती एक फुल मेमरी असते मेन पण ते मेन काय क्वेश्चन रिपीट करू का हा टेक्स्ट मध्ये काय असतं सॉरी डेटा सेक्शन मध्ये काय असतं ग्लोबल व्हेरिएबल असतात स्टॅक मध्ये काय असतं तुमचे लोकल व्हेरिएबल ते जातात आता तुमचं जे टेक्स्ट सेक्शन आहे तिथं काय असेल असं मी तुम्हाला अंदाज लावायला सांगितलं टेक्स्ट सेक्शन मध्ये काय असेल मी तर सांगणारच टेक्स्ट सेक्शन मध्ये तुमचे असतात हे फंक्शन प्रत्येक फंक्शन तुमचं असतं टेक्स्ट सेक्शन मध्ये कुठे म्हणजे जेव्हा बघा मी नीट आता नीट लक्ष द्या बघा माझ्या याच्यामध्ये एरिया ऑफ रेक्टॅंगल आहे ठीक आहे
एरिया ऑफ रेक्टेंगल आहे, हे कुठे गेलं इथं, हे कुठे जाणार आहे तुमच्या टेक्स्ट सेक्शन मध्ये, असे मल्टिपल येतील ना, मग कोणतं फंक्शन कुठं कसं आहे मग त्याला आता कॉल करायचं मेमरीला, तुम्हाला कॉल करण्यासाठी किंवा असं काही जर करायचं असेल मेमरीला फक्त एकच माहित असतं ते कोणत्या ऍड्रेस वरती ठेवलेले मला तिथं घेऊन जा, कोणत्या ऍड्रेस वरती ठेवलेले तिथं घेऊन जा मग रन करायला स्टार्ट कर. मग हे काय करतं जेव्हा तुम्ही एखाद्या असे फंक्शनला कॉल करता तर ते ह्या ऍड्रेस वरती येतं, म्हणजे याच्या नावातच याचा ऍड्रेस असतो, ते इथे येणार या फंक्शनला उचलणार कुठं टाकणार स्टॅक वरती, एज्युकेशन तुमचं स्टॅक वरतीच होणार, म्हणजे हे फंक्शन घेणार याच्यामध्ये काय काय लोकल व्हेरिएबल आहे काय काय एज्युकेशन एक घेण्यासाठी तो कशाचा वापर करणार स्टॅकचा, म्हणजे नीट बघा याचा युज कसा होतोय बघा टेक्स्ट सेक्शनचा, म्हणजे तुम्हाला हे फंक्शन रिपीट लागतंय, रिपीट लागतंय तुम्हाला दोन वेळा कॉल दोन वेळा याचा वापर करायचा आहे, दोन वेळा जेव्हा तुम्ही वापर युज कराल याचा, पहिलं फंक्शन जाईल स्टॅक वरती एज्युकेशन संपलं तिथून ते काढलं जाईल, तुम्ही त्याच्यानंतर इमिजिएटली जरी पुन्हा दुसऱ्या फंक्शनला सेम फंक्शनला जरी कॉल केलेला असला तरी सुद्धा पहिलं फंक्शन संपलं पहिलं फंक्शन स्टॅक वरून काढलं जाईल, पुन्हा तो कॉल केल्यानंतर पुन्हा इथून ते उचललं जाईल स्टॅक वरती टाकलं जाईल. याचा कारण का, कारण की जर चेक याचं कारण काय, जर तुम्ही काही लोकल व्हेरिएबल टाकलेले असतील आणि तिथं काही त्यांना डेटा इनिशियलाइज केलेला असेल जर तो तसंच ठेवलं तर मग तो जो काही डेटा मॉडिफाय झालेला आहे तो यूज होईल ना, तसं व्हायला नको. फ्रेश इनिशियलायझेशन फ्रेश एक्झिक्युशन फ्रेश आउटपुट, समजतंय? म्हणून यांच्या इथून हे फंक्शन उचलले जातात स्टॅक वरती टाकले जातात तिथं त्यांचे एक्झिक्युशन होतं आणि संपतं. ओके, हे तिन्ही सेक्शन क्लिअर आहेत का, येस और नो? याच्या आणखीन काही गोष्टी आहेत त्या सांगायच्यात, त्या सांगू नंतर हळूहळू. फंक्शन लगेच आलं आणि सगळंच समजलं असं होत नाही. इथपर्यंत क्लिअर आहे का? टेक्स्ट मध्ये फंक्शन ठेवले जातात पण ते आणि जेव्हा त्यांना कॉल म्हणजे त्यांना त्यांच्या एक्झिक्युशनचा टाइम येतो तेव्हा त्यांना टेक्स्ट मधून घेत उचललं जातं स्टॅक वरती एक्झिक्युशनला टाकलं जातं, मग तिथं लोकल व्हेरिएबल काय जे असतील ते त्यांचं इनिशियलायझेशन स्टॅक वरती केलं जातं आणि मग झालं फंक्शन संपलं की तिथून स्टॅक वरून ते निघून जातं, पण तरी सुद्धा ते कुठं असतं स्टॅक टेक्स्ट मध्ये ते तसंच असतं ना. तुम्ही जेवढे काही फंक्शन डिक्लरेशन केलेले आहेत डेफिनेशन लिहिलेले आहेत सगळ्यांचे सिग्नेचर टेक्स्ट ह्या इथं येतात आणि त्याच्यानुसार ते कॉल होतात. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे का, येस और नो? क्लिअर आहे. तिन्ही सेक्शन क्लिअर आहेत ना? आता मला वाटतंय फक्त टेक्स्ट सेक्शनच, आपण हे दोन तर बऱ्याच वेळा घेतलेले हाच घेतला नव्हता ना कधी, आज आता हा तुमचा क्लिअर व्हायला पाहिजे. ओके, आणि याच्या नावातच याचा, कारण की याच्या नावातच याचा ऍड्रेस असतो त्याच्यामुळे याला तुम्ही डायरेक्टली विदाउट एम्परसँड युज करता पण तुम्ही याला युज करू शकता. आजचे सगळ्यात मेन मेन गोष्टी कोणत्या झालेल्या आहेत नीट बघा, अरे आणि फंक्शन. अरे तसं आपण स्टार्ट केलेलं नाहीये पण अरे आणि फंक्शन अशा दोनच गोष्टी आहेत सी लँग्वेज मध्ये ज्यांच्या नावामध्ये त्यांचा ऍड्रेस असतो, ज्यांच्या नावामध्येच त्यांचा ऍड्रेस असतो. सी मध्ये अशा दोनच गोष्टी आहेत ज्यांच्या नावामध्ये त्यांचा ऍड्रेस असतो, एक म्हणजे अरे दुसरं म्हणजे फंक्शन, समजलं? हा, आणि दुसरी गोष्टी काय, एक्झिक्युशन तुमचं होतं स्टॅक वरती पण गोष्टी फंक्शन ठेवली कुठं जातात टेक्स्ट या रिजन वरती. डेटा मध्ये काय असतं ग्लोबल काय म्हणतात त्याला ग्लोबल व्हेरिएबल, स्टॅक मध्ये लोकल आणि तुमचे फंक्शन एक्झिक्युशन स्टॅक वरती होतं. ठीक आहे, आणि स्टॅकला आपण आणखीन काहीतरी म्हणलो होतो बघा काय रे त्याची, स्टॅक कसं काम करतं कोण सांगेल, स्टॅक कसं काम करतं कोण सांगेल, स्टॅक हे कसं काम करतं? सांगा लिफो फिपो काही तर लिहिलं होतं ना ते सांगा मला काय होत ते. लिफो म्हणजे काय लास्ट इन फर्स्ट आउट, लास्ट इन फर्स्ट आउट. हा म्हणजे जे पहिलं फंक्शन सगळ्यात पहिल्यांदा जे फंक्शन स्टॅक वरती काढलं टाकलं जाईल ते सगळ्यात शेवटी काढलं जाईल. मग तुमचा प्रोग्राम एक्झिक्युशनला स्टार्ट झाल्यानंतर सगळ्यात पहिलं फंक्शन कोणतं आहे जे स्टॅक वरती येतं कोण सांगेल,
सगळ्यात पहिलं फंक्शन तुमचा प्रोग्राम एज्युकेशन स्टार्ट झाल्यानंतर सगळ्यात पहिलं फंक्शन जे स्टॅक वरती जातं त्याचं नाव काय मेन सगळे क्वेश्चन बरोबर दिले काय नाव आहे मेन का कारण की मेन हेच तुमचं एंट्री पॉइंट म्हणतात ना त्याला तिथून ते फंक्शन स्टार्ट होतं मेनला तुम्ही कॉल सुद्धा करत नाही मेनला कोण कॉल करतो ओएस कॉल करतो ओएस त्याची रिस्पॉन्स आता तुमचे फंक्शन तुम्हाला एक्झिक्युशन करायचे एक स्टार्ट तर तुम्हाला दिला पाहिजे ना की इथून तू तुझे तुझे इथून तुला कुठे एंट्री तर दिली पाहिजे ना जिथून पुढे तू तुझ्या प्रोग्रामला स्टार्ट करू शकतो तर मेन म्हणजे ओएस ही रिस्पॉन्सिबिलिटी घेते की जेव्हा तुम्ही डबल क्लिक करता तुमच्या ईएक्सी वरती किंवा तुमच्या ईएक्सी चं नाव देऊन जेव्हा तुम्ही एंटर दाबता ओएस करतो याची माहिती ऑलरेडी असते की ह्या फंक्शनचा मेनचा ऍड्रेस कुठे आहे जिथून मला एक्झिक्युशन स्टार्ट करायचंय म्हणजे मेनचा सुद्धा ऍड्रेस असतो त्याला म्हणायचं एंट्री पॉइंट ऍड्रेस त्या सगळ्या गोष्टी कुठे असतात माहितीये का तुमच्या प्रायमरी हेडर मध्ये कुठे असतात की हे फंक्शनचा एंट्री कुठे आहे जे जिथून मला ह्या फंक्शन एक्झिक्युशन स्टार्ट करायचंय तुम्हाला काय माहित मी सांगितलं होतं नाही प्रायमरी हेडर मध्ये काय काय गोष्टी असतात की माझी ओएस जी आहे ना ही माझी ओएस आहे का म्हणजे आता म्हणजे माझी ओएस आहे का म्हणजे इन द सेन्स की मला आता ईएक्सी आहे मला विंडोज वरती रन व्हायचं तर मग ही विंडोजची प्रॉपर एखाद्याने लिनक्सची एक्झिक्युटर एक्झिक्युटेबल घेतली आणि विंडोज वरती टाकली हा विंडोज वरती टाकली आणि त्याला ईएक्सी म्हणलं तरी नेमका तुम्ही काही कशाला ईएक्सी करू शकता ना त्याला डबल क्लिक केलं आपण इथंच घेऊ डॉट एच आहे ना त्याला आपण डॉट ईएक्सी म्हणू काय एक्झिक्युशनला स्टार्ट होईल का बघू आता मी त्याला एक्झिक्युट करायला स्टार्ट करतो आली बघा नाव आलं मॅथ टू डॉट ईएक्सी ते काय म्हणतो बघू आपण काय झालं हा ओके नाही नाही कमांडच नाही एकच मिनिट मला बघू दे कंट्रोल झेड करते मॅथ डॉट एच ना ह्याला नाव वेगळं देऊ टेस्ट म्हणू मॅथ मॅथ तेच झालं आणि आता मी याला रिनेम करतो ईएक्स केलं आता टेस्ट डॉट ईएक्स टेस्ट डॉट ईएक्स रन करू दिस ऍप कॅनॉट बी रन हे रन होऊ शकत नाही का कारण की हे विंडोज ही प्रॉपर ईएक्सी नाहीची ही प्रॉपर ईएक्सी नाहीची मग ओएस ला कसं कळतं की ही प्रॉपर ईएक्सी आहे ऍक्सेस दिन आहे ते असं काही तुम्ही वेगळंच काहीतरी रन करता ते सांगतोय मग ओएस ला असं कसं समजलं की ही ईएक्सी नाहीये ही माझी ईएक्सी प्रॉपर नाहीये तर तो तुमच्या जो ऑब्जेक्ट हा आपण एक एक्झिक्युटेबल फॉर्मॅट आहे जो डायरेक्ट सीपीयू ला समजतो आणि ओएस हा ऑब्जेक्ट फॉर्मॅट ऍज इट इज घेते आणि त्याच्या वरती काहीतरी टाकते ज्याला आपण म्हणतो प्रायमरी हेडर थोडक्यात काय आणखीन एक आता समजा सगळे लोक आहेत आता कोणते कोणत्या पक्षाची सगळ्याला एक टोपी घालायची ह्या हा आम आदमी पार्टीचा समजण्यासाठी कोणी टोपी घालणार ज्याचं त्याचे कोणी गळ्यात ते लटकिणार कोणी घड्याला घालणार नाही का याच्यानुसार कळणार की हा कोणता कोणत्या कोणत्या पक्षाचा आहे ते त्याला समजण्यासाठी त्यांच्यासाठी ती आयडेंटिटी झाली की हे एखाद जे जे टोपी घाले ना त्याच्यावरती समजा आपली की आम आदमी पार्टी ही आम आदमी पार्टीची असं नाही का मग त्याला काय म्हणायचं तुमची आतमध्ये तर सगळे माणसंच आहेत ना तसंच आतमध्ये सगळे जो एक्झिक्युटिव्ह कोड आहे तो सगळं अल्टिमेटली कोणाला जाणार आहे ई सीपीयूलाच जाणार आहे पण तो डायरेक्ट न जाता ओएस ते नेण्याचं काम करणार आहे ओएस ला ओएस ते कसं न्यायचं हे सगळं प्रत्येक ओएसचं मेकॅनिझम वेगवेगळं असतं ओके मग विंडोज काय म्हणतं विंडोज म्हणजे सगळ्याच ओएस काय म्हणतात ही माझी ईएक्सी आहे किंवा हा एक्झिक्युटेबल फॉर्मॅट माझा आहे हे मला समजण्यासाठी मी त्याच्या डोक्यावरती त्या ऑब्जेक्ट फाईलच्या वरती काही गोष्टी टाकणार आहे आणि त्याला नंतर मी काहीतरी म्हणजे ऑब्जेक्ट फाईलच्या वरती काहीतरी गोष्टी टाकल्या आणि मग त्याला तिची तयार झाली डॉट ईएक्सी मग त्या गोष्टी कोणत्या आणि तर टाकतं कोण पहिलं तर ते लिंकर टाकतं बरोबर म्हणून आपण त्याला लिंक करतो आणि काय टाकतो तो प्रायमरी हेडर टाकतो काय टाकतो प्रायमरी हेडर आपण लक्षात ठेवा प्रायमरी हेडर मध्ये काय काय गोष्टी असतात तुमचा मेनचा एंट्री पॉइंट फंक्शनचा ऍड्रेस कुठे आहे जिथून मला स्टार्ट करायचंय ओके एक झालं दुसरं ही समजण्यासाठी की विंडोजचीच ईएक्सी आहे तिला आता मी जर ओपन म्हणलं बघूया आपण आता बघा
एक्सटी म्हणलं की ओपन नाही होत डायरेक्ट, मी आता याला टीएक्सटी म्हणतो, म्हणजे याच्यातला जे काय दिसेल ते मला दिसेल टीएक्सटी. कोणतीही एक्सटी फाईल तुम्ही असं जस्ट टीएक्सटी करा आणि तिला ओपन करा, तुम्हाला जो पहिल्या लाईन मध्येच आणि पहिला शब्द दिसेल एमझेड, काय दिसेल एमझेड, काय दिसेल ते पण सांगतो एमझेड. कोणतीही एक्सटी बघा, कोणतीही त्याचा पहिला शब्द विंडोज वरच्या पहिला शब्द तुम्हाला हाच दिसला पाहिजे एमझेड. जर हा नसेल तर ती एक्सटी रन होणार नाही. याचा अर्थ काय, याचा ज्यांनी हे विंडोज मध्ये शोधून काढलं त्याचं नाव आहे ते मार्क जकोस्की, आणि तो त्याचा मग ते इनिशियल लावतो एम झेड. प्रत्येक विंडोजच्या प्रत्येक एक्सटीला स्टार्टिंगला हे असतच. बघा कोणतीही एक्सटी ओपन करा तुम्हाला हे दिसणार. आता बाकीचं एक बायनरी आपण याच्यामध्ये ओपन केली म्हणून हे काय तुम्हाला प्रॉपर समजणार नाही, आणि बाकीचे गोष्टी तुम्ही इथं बघू पण शकत नाही, पण एम झेड हे ऍज इट इज राहणार. दिसतंय, समजलं? अशा विंडोज अशा किती गोष्टी टाकतो, अराउंड 12 गोष्टी टाकतो. किती 12 गोष्टी, कोण कोणत्या आहेत ते तुम्ही आता सर्च करून बघा. मला काही 2-3 माहित आहेत ते मी तुम्हाला सांगतोय. एक म्हणजे प्रायमरी एरर मध्ये 12 गोष्टी असतात त्यांच्या, की त्यांनी रिकॉग्नाइज होती की विंडोजची एक्सी आहे. एक म्हणजे स्टार्टिंग तुमच्या प्रोग्रामचा स्टार्टिंग ऍड्रेस, म्हणजे कुठून स्टार्ट करायचं त्या मेनचा ऍड्रेस. दुसरं म्हणजे मार्क जकोस्की, ओके, त्याला मॅजिक नंबर म्हणतात. एमझेड जो आहे त्याला म्हणायचं मॅजिक नंबर. मॅजिक नंबर काय आहे विंडोजचा? एमझेड, मार्क जकोस्की, ओके. हा अशा 12 गोष्टी टाकतो ज्यांनी काय होतं तुमची ही विंडोजची एक्सी आहे हे समजतं. आता शॉकिंग तुम्हाला सांगतो, नीट बघा. कोणाच्या असं डोक्यात आलं का रे, म्हणजे जर हे ह्या जर गोष्टी आपण नीट बघा, ह्या जर गोष्टी आपल्याला पिक करता आल्या, म्हणजे मी जर विंडोजची एक्सी घेतली आणि त्याच्या प्रायमरी हेडर मधल्या गोष्टी लिनक्सला ज्या लागतात त्या जर मी टाकल्या आणि विंडोजच्या ज्या प्रायमरी हेडरची गोष्ट प्रायमरी हेडर काढला आणि त्याच्यावरती जर विंडोजच्या गोष्टी टाकल्या तर माझा विंडोजची एक्सी लिनक्स वरती रन होऊ शकते का, आणि लिनक्सची एक्सी विंडोज वरती रन होऊ शकते का? येस, असं होऊ शकतं. आणि असं करणाऱ्या दोन कंपन्या पण आहेत ज्यांनी हे केलं. विंडोज वरती रन होणाऱ्या गोष्टींना काहीतरी वाईन म्हणतात. थांबा आपण लगेच चेक करू, वाईनच चेक, वाईन म्हणतात. म्हणजे आता मी विंडोज लिनक्स नको सांगायला तुम्हाला, वाईन म्हणतात. हा विंडोज इम्युनिट, थांबा येणं कम्प्लीट नाव टाकतो. विंडोज वाईन दिसलं. वाईन म्हणजे काय, लॉंग फॉर्म कुठं दिसतोय का ते बघा रे जरा. हा बघा, इथंच दिसतंय तुम्हाला. वाईन हे काय, इज अ ओपन सोर्स आहे ते, दॅट एम्स टू हॉलो ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर ऑर कम्प्युटरच्या ज्या गेम आहेत डेव्हलपिंग, ज्या कुठं डेव्हलप केल्यात विंडोज वरती, आणि त्यांना रन कुठं करायचं युनिक्स लाईक ऑपरेटिंग सिस्टीम, म्हणजेच काय मॅक किंवा लिनक्स. ठीक आहे, समजलं? मग आता हेच झालं, विंडोजचे प्रोग्राम लिनक्स वरती रन होण्यासाठी काय वाईन, तसेच लिनक्सचे प्रोग्राम विंडोज वरती रन होण्यासाठी सुद्धा एक नाव आहे. त्याचं नाव तुम्ही शोधा, सांगा मला. त्याचं पण असंच काहीतरी नाव आहे, ओके. तर आजचं जे काही झालं, काही काही चांगल्या गोष्टी झाल्या ते व्यवस्थित ऐका, नोट करून ठेवा, आणि काही डाऊट असेल तर आता विचार. कोणा काही डाऊट आहे? कोणाकडे डाऊट आहे का आजच्या टॉपिक वरती? काही समजलं नाही असं आहे? रॉंग ऍड्रेस लेटर शो करते ओएस, म्हणजे अच्छा तो रन केल्यानंतर का?
नाही मला नाही समजलंय रॉंग ऍड्रेस लेटर शो करते म्हणजे हे नाही समजलं काय म्हणते रॉंग ऍड्रेस कोणता रॉंग ऍड्रेस कुठं शो केलाय म्हणजे फंक्शनचे ऍड्रेसेस म्हणतात का तुम्ही व्हेरिएबलचे त्याचे ते रॉंग का ओएस शो करते असा क्वेश्चन आहे का म्हणजे आपण प्रिंट केल्यानंतर तुम्हाला ऍक्च्युअल ऍड्रेस भेटत नाही काहीतरी वेगळाच ऍड्रेस भेटतो असा क्वेश्चन आहे का एक से आपण काढून टाकले ना त्याचं रिझन आहे मस्त पैकी सांगेल मी तुम्हाला काय असतं माहितीये फिजिकल आणि ते टॉपिकच आहे फिजिकल ऍड्रेस आणि लॉजिकल ऍड्रेस तुम्हाला ऍक्च्युली नेहमी लॉजिकल ऍड्रेसच प्रिंट होतात त्याचं रिझन काय ते सांगेल त्याचा तो टॉपिक आहे आपला ते घेणार मी पण पुढे येते थोडं की लॉजिकल ऍड्रेस असतात ना तेच तुम्हाला नेहमी प्रिंट केले जातात फिजिकल ऍड्रेस तुम्हाला कधीही प्रिंट केले जात नाहीत ठीक आहे कोणत्याच व्हेरिएबलचे त्याचे फिजिकल ऍड्रेस तुम्हाला भेटत नाहीत लॉजिकल ऍड्रेसेस भेटतात लॉजिकल म्हणजे थोडक्यात खोटे ऍड्रेस व्हर्च्युअल ऍड्रेस भेटतात फिजिकल ऍड्रेस भेटत नाहीत लॉजिकल म्हणलो सॉरी व्हर्च्युअल ऍड्रेस भेटतात फिजिकल ऍड्रेस ऍक्च्युअल ऍड्रेस भेटत नाहीत त्याच्यामुळेच हे सगळे कोणताच ऍक्च्युअल ऍड्रेस नाही हे सगळे व्हर्च्युअल ऍड्रेस येतो मग असं ओएस का करते त्याचं रिझन आहे का शॉर्ट मध्ये आता सांगतो डिटेल मध्ये नंतर येईल हे बघा तुम्ही कोणती ओएस युज करता हे त्या लँग्वेज वाल्याला माहित नसतं ते काय करतात मिनिमम माझा प्रोग्राम मिनिमम कोणत्या ओएस वरती रन होईल म्हणजे मिनिमम हार्डवेअर माझं कोणतं असेल त्याचा ऍड्रेसेस तिथलचे ऍड्रेसेस कन्सिडर करून ते ऍड्रेस मॅपिंग करतं ओएस म्हणजे लँग्वेज स्वतः ते ऍड्रेस मॅपिंग करतं मग ते काय म्हणतं आता समजा त्यांनी एखाद्या व्हेरिएबलला असं असाईन केलं की इंटीजर ए जर डिक्लेअर केला असेल पहिला ऍड्रेस त्याला समजा 200 ऍड्रेस द्यायचा आहे आणि आता तुम्ही तुमच्या ओएस रन करता आणि तिथं तुम्ही एखादा प्रोग्राम एक्झिक्युशनला स्टार्ट केलं आणि त्याला ऍड्रेस आहे 200 बरोबर त्याला ऍड्रेस किती 200 200 ऍड्रेस वरती खुद्द ओएस रनिंग आहे आता तो ऍड्रेस जर तुम्हाला दिला तुमच्या प्रोग्रामला तर ओएसच क्रॅश होईल ना आणि समजा तो ऍड्रेस त्या प्रोग्रामला दिला नाही तर तो प्रोग्राम रन नाही होणार म्हणजे बघा ओएस क्रॅश झाली नाही पाहिजे आणि प्रोग्राम पण रन नाही झाला पाहिजे मग अशा वेळेस काय केलं जातं तर एक मेकॅनिझम केलं जातं ते तो टॉपिक आपण घेणार आहे तो आपल्या याच्यात आपण घेऊया प्रॉपर ठीक आहे म्हणून ते तुम्हाला दरवेळेस असे रिझन मोस्ट ते तुम्हाला व्हर्च्युअल ऍड्रेस दरवेळेस प्रिंट करतं ऍक्च्युअल ऍड्रेस ते जेव्हा रन होतं तेव्हा त्याला भेटतात चालेल घेणार हा टॉपिक घेणार आहे व्हर्च्युअल ऍड्रेस फिजिकल आणि त्यांचं मॅपिंग होतं ऍड्रेस रिलोकेशन होतं ते सगळं आपला टॉपिक आहे तो आपण घेणार आहोत ओके चालेल याच्या व्यतिरिक्त काही डाऊट आजच्या टॉपिक मधला काही डाऊट